कोपरगाव शहरात 2018 साली गांधीनगर भागातील महेश नारायण कडलक यांच्या घरातील खोली भाडोत्री घेऊन घरमालकाचा विश्वास संपादन करून जवळपास 11.5 तोळे सोने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली होती। सदर गुन्ह्याची नोंद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। या गुन्ह्याचा तपास लागला असून या गुन्ह्यातील एक महिला स्मिता उर्फ प्रीती उर्फ प्रिया नवनीत नाईक वय 36 व पुरुष नवनीत मधुकर नाईक वय 41 राहणार शिवाजीनगर भांडू पश्चिम मुंबई या दोघांना कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सन 2018 साली गांधीनगर भागातील महेश नारायण कडलक यांच्या घरातील खोली भाडोत्री घेऊन घरमालकाचा विश्वास संपादन करून जवळपास 11.5 तोळे सोने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली होती। सदर गुन्ह्याची नोंद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। या गुन्ह्याचा तपास आतापर्यंत प्रलंबित होता। अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचा शोध पोलिसांनी घेतला असता अशा प्रकारचे गुन्हे बारामती येथे झाल्याचे कळाले। या संदर्भातील आरोपी हे एरवाडा कारागृहात आहे अशी माहिती हस्तगत झाली। त्यानंतर या आरोपींना एरवाडा कारागृहातून ताब्यात घेतले, कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर सदर मुद्देमाल कोपरगाव शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे। सदर गुन्ह्याचा तपास लावण्याकामी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डॉक्टर दीपाली काळे मॅडम, उपविभागीय पोलीस उपअधीक्षक शिर्डी संजय सातव, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज काटे, गणेश थोरात, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रीती बनकर, होमगार्ड अमोल दराडे यांनी केला। सदर गुन्ह्याचा तपास लावल्याबद्दल शहर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र ते दोन्ही आरोपी कोरोनाबाधित झाल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी घेण्यात येऊन त्यांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे हलविण्यात आले आहे। दिनांक 21/9/2018 रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे। नमूद गुन्ह्याचं आम्ही अवलोकन केलं आहे। त्या गुन्ह्यामध्ये जवळपास 3,02,000 मुद्देमाल सोन्याचा त्यावेळी चोरून गेला। नमूद गुन्हा घडल्यानंतर 1.5 ते 2 वर्षापर्यंत त्या संदर्भात कुठेही आरोपीचा शोध लागत नाही, पण आम्हाला त्याबाबत माहिती मिळाली की नमूद प्रकारचे जे गुन्हे आहेत की यातील आरोपितांनी घर मालकाचा विश्वास संपादन केला होता की आम्ही MR आहोत, आम्हाला या ठिकाणी राहायला तुम्ही भाड्याने रूम द्या। त्यांनी भाड्याने रूम दिली होती। त्यानुसार त्या रूममध्ये राहत असताना मालकाला विश्वास आला की एक परिवार आहे, स्त्री आहे, पुरुष आहे आणि एक लहान मुलगा आहे। मग त्यानुसार त्यांनी त्यांचा विश्वास ठेवला, परंतु त्यांनी लागलीच 2-4 दिवसात त्या ठिकाणी घरामधून, घरात कोणी नसताना कुलूप बदलून त्या ठिकाणी छोटं कुलूप होतं, पहिल्यांदर मोठं लावलं आणि त्यांना सांगितलं घरच्यांना की लहान कुलूप तोडू शकतात कोणी, म्हणून मोठं लावा। त्या घरच्यांना ते बरं वाटलं, पण ती चावी त्यांच्याकडेच होती। अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी विश्वास संपादन करून एक स्त्री आणि पुरुष यांनी गांधीनगर येथील इसम कडलक यांच्या घरातनं जवळपास 3,02,000 मुद्देमाल सोन्या दागिन्याचा चोरून नेला होता। हा गुन्हा प्रलंबित होता आणि अनडिटेक्ट होता। हा डिटेक्ट करण्याकरता आम्ही या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या लोकांचा शोध घेतला। त्यानुसार आम्हाला माहिती प्राप्त झाली की अशा प्रकारचे गुन्हे बारामती भागात देखील झालेले आहेत आणि या संदर्भातील आरोपी हे येरवडा कारागृहात आहेत। त्या ठिकाणी आम्ही येरवडा कारागृहाकडे जावं, इथून या ठिकाणी माननीय कोर्टाकडनं त्या संदर्भात आदेश घेतले। आमचे पोलीस उपनिरीक्षक नागरी आणि त्याची टीम त्या ठिकाणी गेली। नमूद आरोपी महिला आणि पुरुष जे लोक आहेत त्यांना आमच्या ताब्यात आले आणि या ठिकाणी पोलीस स्टेशन कोपरगावला आणल्यानंतर नमूद आरोपितांनी असलेल्या घटनास्थळ या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्यांनी या ठिकाणी आम्ही ती चोरी केल्याचं मान्य केलं होतं। त्यानुसार त्यांना मुद्देमाल कुठे या संदर्भात विचारणा केली असता विश्वासात घेऊन त्यांनी मुद्देमाल ज्या ज्या ठिकाणी विक्री केलेला आहे त्या ठिकाणची त्यांनी सोनार असतील किंवा इतर व्यक्ती असतील त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी दाखवले आणि त्या व्यक्तींकडनं आम्ही हा नमूद मुद्देमाला रिकवर केलेला आहे। जवळपास 11.5-11.5 तोळे सोन्याचे दागिने आम्ही रिकवर केले। बाजारभावाने आजची किंमत त्याची 5,00,000 रुपये आहे। रिकवर केलं त्या लोकांकडनं त्या संदर्भात त्या रिसिप्ट असतात आणि त्या रिसिप्ट देखील आम्ही जप्त केलेल्या आहेत। या ठिकाणी हे पती पत्नी स्त्री पुरुष असल्यामुळे दुकानदारांना देखील त्यांचा विश्वास ठेवण्याला कारण होतं की हे लोक संसारी लोक आहेत, की त्यांनी कारण सांगताना सांगितलंय की आम्ही खूप अडचणी आहोत, आमच्यावर लहान मुलगा आहे वगैरे, अशा प्रकारचे कारणं देखील त्यांनी त्या ठिकाणी दुकानदारांना सांगितले।
नैसर्गिकरित्या स्त्री आरोपी आहे, पुरुष आहे, एक लहान मुलगा सोबत आहे, अशा परिस्थितीमध्ये देखील लोकांच्या मनामध्ये एक प्रेम निर्माण होतं की ठीक आहे यांची अडचण असेल, अशा अँगलनं त्या लोकांनी ते घेतले असतील. आणि त्या लोकांकडनं आम्ही त्या संदर्भातल्या रिसिप्ट बघितल्या, त्या रिसिप्ट देखील आम्ही जप्त केलेल्या आहेत. ह्या आरोपीने आमच्याकडे देखील एक कन्फेशन केलं, अजून देखील सातारामध्ये लोणंद या ठिकाणी त्याने गुन्हा केल्याचं आमच्याकडे कबूल केलेलं आहे. तर त्या ठिकाणी लोणंद ठिकाणी सुद्धा हा ट्रान्सफर होणार आहे. आरोपी यांनी जवळपास 7-8 ठिकाणी असे गुन्हे केलेले आहेत. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.